कौसा काकू या, या गाडीत बसा दो पटकन दोन तशाबी या या पटकन या हो बोलावलं ना चांगली भांडण पाहिलंच नाही अजून कोणच नाही पाहिलं माय भांडण घेऊन पाहिलं का बस आता लावूनच पाहिजे दोन तीन गाड्या चालल्या गेल्या बा काही मुनरायला ये लवकर बस या व कौसा काकू येतो बा हो, ये हो। थांबा थांबा उशीरच झाला बाप्पा राहिलीच होती का अजून मुन्नी ना या आ, ये, ये, ये मुन्नी ये लवकर ये नाही आता कोणी चला आता हा तेच म्हणलो बा अजून गाडी चालू करतो ना अजून कोणी तरी येते नाही 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 आता नाही येत कोणी चला चला आता करा गाडी चालू का मुन्नी एवढा उशीर

नजर ना लागू बापा नजर ना लागू मस्त दिसून राहिले माय भाऊ मस्त झालंच नाही यायचं यायची तयारीच नाही झाली काय तर कैशी पाहुणे येऊन गेले मंडपात झाली काय झाली का तयार मग इथं का तिकडे त्याच वर चलान तिकडे मंडपात पाय तर कशे मस्त दिसून राहिले ते पाय नजर तर का हो चांगले दिसून राहिले हो माय कोणाची नजर ना लागू पापा चला मग पटकन चला बरं तेजवर वर पटकन पाहुणे येऊन गेले आई माझी आई बाबा आले का हो बाई हो तो आई बाबा बी सगळे झाले ना पुरे गावातले लोक चाले सारे चाले चला चला अजून चल चला हो चल चल झाले आमचं आता चला, जाल, चला। या, या 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 स्वागत 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 सगळेच तो स्वागत, 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 स्वागत या मई वाई मई येन बाई आणि सगळे गावकरी या 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 स्वागत आहे तुमचं स्वागत करतो स्वागतम 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 औ बाकीचे माणसं नाही दिसून राहिले का एवढेच आहे काय माणसं तीनच आहे काय बाकीचे बाकीचे लोक कुठं गेले बाकीचे सगळे नाही आले सगळे हाय सगळे आले सगळे आले कोणीच नाही सुटलो सगळे आले हाय आता इकडे तिकडे तिकडे काही उभे आहे काही तिकडे उभे आहे बरं बर बरं या 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 या, या नमस्कार हो हो हो। नमस्कार नमस्का, राम 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 नमस्कार नमस्कार दिसत नाही मनिषा हो चालतं तिकडे दिसते ना आता हे स्वागत करायला आले आपल्याला इथं तिकडे असं तिकडे ते जोर असेल मनिषा ताई चल तिकडे दिसते अर्जुन तुले खूप खूप शुभेच्छा खरंच मनापासून तुले शुभेच्छा बोलजो नको बा मली आता आता तू संगीने आली मला बोलून जाशील अरे अर्जुन बोलशील का मला बोलजो नको नाही मी नाही भूलत मी कसा काय बोलन मी कोणाले नाही बोलत मी कोणाले नाही बोलत मी हो तेच म्हणलं बापा मला बोलून जाशील तू आता हा आता काय जरूर तुले माय वाले नाही का बोलून जाशील आता मला तू नाही 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 तुला बोलूच शकत नाही मी बिलकुल नाही भूलू शकत मी तुले तुला माझ्यासाठी लय केलं तुला माझ्यासाठी सगळे नातेवाईक नाही करत तेवढं तुला साठी केलं मी कसा काय बोलू तुले नाही नाही मी बोलूच शकत नाही तुले अरे अर्जुन लग्न झालं रे तू काय तू काय कोणत्या खेत चमोली आहे तुम्ही नाही बोलत मी बिलकुल बोलतच नाही मी मला लय साथ दिला मी कसा काय बोलू तुले बिलकुल नाही नाही बोलत मी एक वेळच जेवण जेवण बोलून जाईन मी पण तुला नाही बोलणार मी बरं ठीक आहे मग तुम्ही फोन करत तुम्हाला आणि अजून एक वेळा शुभेच्छा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा खरंच मनापासून शुभेच्छा तुले भी काय नाव आहे म्हणते मनीषा मनीषा तुले भी खूप खूप शुभेच्छा थँक्यू ताई थँक्यू चला मग अर्जुन जा तुम्ही जेवण करून जा तशी नको जाऊ जा जेवण करून जा हे पाय वाढणं चालू आहे आपलं बफे काय स्वतःच्या हातानं घे जेव आणि जा तशी नको जाऊ माझ्या लग्नातून मारे रिसेप्शन पार्टी होय तशी नको जाऊ जेवण करून जा हो जेवण करूनच जातो मी जेवण करूनच जातो चा मग जाऊ का जातो मग जा जेवण करून जातो पण तशी नको जातो जाय मग जा कोणा अर्जुन दे एकदम अशी तुमच्या सारखेच बोलत आहे आणि भूल जो नको भूल जो नको काय 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 म्हणजे बोलत काय ती कोण आहे कोणी माय मैत्रीण होय मा कॉलेजातली मा कॉलेजच्या होती ते तो मले लय साथ दिला तिनं पेपर मध्ये आणि जेव्हा मी तिकडे एम पी मध्ये राहत होतो रूम करून तेव्हा बी मला लय साथ दिला तिनं म्हणून म्हणून म्हणते ते भूजो नको भूजो नको चांगला बेस्ट फ्रेंड होतो तो आम्ही चांगलं होतो मस्त घुमो फिरो चांगला फ्रेंड चांगली मैत्रीण होती मी चांगलीच घट्ट मैत्री दिसत आहे मला हा मनीषा चांगली मैत्री होती आमची सुटली अजून का मैत्री आता कॉलेज सुटला आता मैत्री आता करी करी सुटली आता भेटते इकडे तिकडे तेव्हा बोलतो एखादी जास्त नाही जास्त जास्त मैत्री नाही आता अरे या या भाऊ या या नाही 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 कुठं आता जेवण आल्याबरोबर जेवण करायचं काय नाही नाही बाकीच आहे तुमचं तुमचं झालं का म्हणतो जेवण आम्ही कुठं आमच्याही नाही झालं आता आम्ही उभा हाऊ बाईत हो आता हे झालं सगळं पाहुणे गेले का मग बसू मग हो चाल मनिषा मग भेटतो हाऊ मी तिकडे हा हो ठीक आहे

कुठे तुझ्या पप्पा जवळ अबे का बेले का अर्जुन बोलावला लग्न करून भेटला बोलावलाही नाही दोस्त आले बोलला काय बे का निखील आज आला काय बे काय पत्रिका नाही दिलो म्हणतो बे बोलावलो नाही म्हणतो घरी तर जाऊन मी पत्रिका देऊन आलो तू आईच्या हाती पत्रिका दिलो ना मी खोटा बोलतो तुला येवत्याच नाही होतं मला लग्नात रिसेप्शन मध्ये काय लिहाला मग नको येऊ दा अभे मले पत्रिकाच नाही भेटली ना बे भे। काय करू मी मौले आईन मले पत्रिकाच नाही दाखवली मग येणत नाही झालो मग आज कसा आला आज कोण सांगला तुले काल मुले संध्याकाळी राहुल भेटला होता तो सांगे मोले का अर्जुनच लग्न झालो काल अर्जुनचं लग्न झालं आज रिसेप्शन पार्टी आहे म्हणलं का अरे हा अर्जुन न बोलावलं नाही मुले मग मी आलो त्यानं सांगलं मुले उद्या रिसेप्शन आहे आया काय मले आलो मी बिना बोलावला ना आलो मी चांगलं केला चांगलं केला आला तो. पत्रिका तर दिलेलं होतो बे. मला वाटलं तूच नाही आला. तूच ना काऊन नाही आला? अन बरं केलं चांगलं केलं आता जेवण करून गिरून जातो. congratulations वाहिनी. हो भाऊजी thank you अबे अर्जुन हुंडा 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 मध्ये काय भेटलं बे? काय भेटलं हुंडा मध्ये? माझी तो आपल्या राहुलने विचारलो त्यानं काय सांगितलं नाही मला काय भेटलं बे हुंडा मध्ये? काय झालं बे सांग ना सांगू काय भेटलं हुंड्यामध्ये लयच मोठा उंडा भेटला लय मोठा अब्बे काय दिल्लो बी फरारी कार दिली काय मला जो उंडा भेटला ना निखिल समोर फरारी कायच नाही असं काय भेटलो बे तुले हे पाय निखिल एक आई जे राहते आपल्या ले लेकराले कोणाच्या हवाले सोडत नाही कोणाले देत नाही पण एका आईनं आपली मुलगी आपली पोरगी लहानपणापासून तिले गोदीत खेळवलं तिले चालणं शिकवलं तिले बोलणं शिकवलं हे पोरगी मुली दिल्ली ह्याच मला लय मोठा उंडा आहे एक बाप जेव्हा मुलगी जलमते तेव्हा म्हणते आपल्या घरी लक्ष्मी आली ते लक्ष्मी मला दिल्ली एका बापानं एका भावानं बहीण दिल्ली मले एवढं प्रेम करणारी बहीण मला दिल्ली तेच माझ्यासाठी लोय मोठा उंडा समजला निखील मै मनीषा मै बायकोच माझ्यासाठी लोय मोठा उंडा समजला समजलो बे समजलो धन्य आहे अर्जुन धन्य आहे तू चला आता जातो मी तो जाय जेवण करून जाजो उपाशी नको जाजो हो बे जेवण करूनच जातो उपाशी आलो का

मस्त अरेंजमेंट नाही का काय मस्त तो मंडप काय तेज काय तो खाना बफेचा चांगला केलं नाही खर्च केला वाटते हो मस्त केलं लागले असन असेल पाचक लाख खर्च झाला तसं बापा सारं कराले हा किती केलं नाही का आपल्या इकडे सरपंच भाऊ तरी एवढं नाही केलं हा येईन खूपच केलं अहो पण हे रात्रीचं पाहिजे होतं गड्या रात्रीचं राहिलं असतं की नाही तर अजून मजा आली असती हा हे दिवसानं थोडंसं मध्यम वाटून राहिलं हेच सजावट हे चमक धमक रात्री मजा आली असती मस्त डीजे फिजे मग आपलं येणं होत नव्हतं ना, ना सुशिलाबाई आपल्या सगळ्याचं आपलं येणं होत नव्हतं म्हणून म्हणून त्या भाऊ दिवसाचं ठेवलं नाही तर रात्रच म्हणत होते ते रात्रच म्हणत होते पण सरपंच भाऊ म्हणेन का एवढे जण एवढे लोक नेऊ आपण तर राहू कसं रावाची सोय त्याने केली तर बरं नाही तर मग हा थंडीचे दिवस आहे म्हणून त्या दिवसाचा ठेवलं तसं काही नाही दिवसा नाही आलीच ना येऊनच राहिली नाही का हॉल मध्ये जास्तच लेवानी वाटून नाही राहिलं अंधेराच वाटून राहिलं हो तसं चांगलं राहिलं चांगलं वाटून राहिलं पण अजून शोभलं असतं असे म्हणतो मी राहू द्या दिवसान बरं रातच्या झोपा येते तिकडे अ मान व जेवण करून घ्या ना बापा तिकडे जेवण राहिले ते लोक राहत काय गोष्टी करत गोष्टीचा मांडू सारा चला ना बाप तशीच म्हणतो बापा चला ना जेवण करून घेऊ न अन कमला तू निवाई नवरी नवर देव जेवली काही शांताबाई जेवून राहिले ना नवरी नवर देव जेऊन राहिले निवाय माहित नाही तू तर या संगत जेवशील घेऊन बसते जेवाले तर जेवण नाही तर काय उपाशी चालन का मी नाही नाही उपाशी काय उपाशी काय ना आता जेऊन घेतो चला चला संगत जेवून घेऊ आपण एक वेळा तू इनीले विचारून घे आणि मग चला जेवण घेऊ आपण मनीषा जेवण राहिली ना बरं केलं तिला लागणार ना सांग हो शांताबाई नेवा लागन ना हो चला वो चला जीव घ्या चला पुढे पुढे चला भूका लागून गेले बापा चला चला चल चल इंदिरा चला चला जेवण चांगले बनलं नाही का पुष्पा हो बनलो म्हणा तस टेस्टी बनलं आणि गौरी ना गौरी कुठे गेली ती नाही आली का जीवन करायला तिची पोरगी तिची पोरगी रडायला लागली ना येतच होती ती तिची पोरगी रडायला लागली गेली ते मग आपल्याला थांबायला पाहिजे का तिच्यासाठी नाही का नाहीतर गौरी चिडेल हो बापा गुस्सा येईन तिने म्हणून का मला टाकून दोघी जणींना जेवून घेतलं हो पुष्पा काय करतो तसे गौरीला लवकर राग येतो हो तर आपला राग करेल ती थांब मग आताच नाही आपण जेवण करू थांबून जाऊ तिला येऊ देऊ आणि नंतर जेवण करू हो पण येईन का ती हा तिला सांभाळत असून ती कोणी हाय ना इकडे येत पाठवलं असतं तर इकडे जाऊ इकडे जाऊ पुन काय पाहिजे म्हटलं काय पाहिजे काय हो आणून देतो का काय पाहिजे सांग आणून देतो जेव्हा मस्त पोटभर जेव्हा बसून जेव्हा बसून जेव्हा उभ्यानं जेवून राहिले तो बसून जेवा पोटभर जेवा आणून देतो काय पाहिजे पुष्पावळी तुम्हाला तुम्हाला काय पाहिजे आणून देतो मी नाही भाऊ काय नाही पाहिजे आता जेवण ताटो घेतले आणि थांबलो आता आता जेवत नाही आता गौरी मग जेवतो आता सध्या काही नाही पाहिजे तुले पूनम काय पाहिजे सांग गुलाबजामुन की पाहिजे का देतो आणून हो मी जेवलो आम्ही सगळेच जेवलो रमेश जेवला गवल्याई जेवला सगळेच जेवलो मग काय करतो तो आखरी जेवतो का खार पुसतो आम्ही पहिलेच जेवून घेतलो हो तेच तर विचारायला आलो काय पाहिजे हो सांगा मग हा हा आम्ही इथंच आहो जेव गा रामदास भाऊ हो भाऊ जेवतो अरे घ्या बापूजी घ्या जेवा हो 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 जेवा जेवा आई बाबा काही आणून देऊ काय नाही काही नाही पाहिजे काही नाही झालं भरून आणलं बापा त्या आता नाही पाहिजे जेव बाबा तुम्हाला नाही कमलेश काही नाही पाहिजे लागलं तर सांगतो जेवतो जेव बाबा मामाजी काही पाहिजे काय आणून देऊ काही लागत असेल तर आणून देतो अरे नाही नाही गोल्या नाही काही नाही पाहिजे काही लागत नाही झालं झालं आमचं झालं होते आता एवढ्या ना होतेच काही नाही लागत काय तू आई गौरी बेबी बाई जेवल्या काय जेवल्या काय साऱ्या जणी जेवल्या काय हो बाबा जेवून राहिल्या बरं ठीक आहे जेवा म्हणा मामाजी काही आणून देऊ काय गुलाबजामून घे नाही बोटा नाही नाही काही नाही पाहिजे होऊन जाते होऊन जाते माणूस म्हणून घेऊन उभी ताटा म्हणजे टाकत नाही अ भाऊ टाकणं ताक्न का टाकणं तो सलाद टाकणं ताटामध्ये घेण शांत बाई तू आज हाताने ना घे त्याले काय घेतो आपल्या हाताने घेऊन तर आव हातामध्ये दोन दोन ताटा आहे ना दोन हातामध्ये दोन कशी घेऊ मी म्हणून मागून राहिली नाही मी मागतो गाय पटकन हाताने उचलतो टाकतो जातो मग मी देतो त्या ता ताटात माया ताटात ता ता घेतो ता ता घे बापा दे दे घे घे गंगा पटकन टाक चल बापा कायची काही आली व शांताबाई देतो ना टाकतो ना ना पटकन लोक काय का बापा भीच खाय गोबरी बायको आहे म्हणून दोन दोन ताटा घेऊन उभी आहे म्हणून दोन दोन ताटा खाते म्हणून तोंडाला देवा नाही तुला माहिती आहे ना तू दोन ताटा नाही खात म्हणून कोणासाठी घेतली हो पण एक ताट कोणासाठी घेतली कांतासाठी तिचं पोरग वापरून नाही देऊन राहिलं ना ते पोराला देऊन कशी येईन मग तिच्यासाठी एक ताट घेतली एक माझ्यासाठी घेतली असं असं घे पटकन टाकतो चलात काय म्हणते ते काय व्हायचं टाकमीट व्हायचं काय चटणी व्हायचं चटणी वय वाटते पांढरी चटणी न लाल चटणी टाटा टाक टाटा टाटा

गुलाबजामून आणण्यासाठी चार दो चार जायन पडतो चार अंध हो आणतो आणतो चार ना बर आठ आणतो आणि शांता काय आणू काय रमेश मस्त आण जामुन पापड आण मस्त दणकू आज मस्त जामुनच खाऊ आज मस्त आन मग मायासाठी पाच आणून घेतो तुला पाहिजे का गुलाबजामुन बर रमेश मग चांगले वीस पंचवीस आण बर आण मस्त गुलाबजामून बर बरं आणतो आणतो गुलाबजामुन वरच बुल अब गुलाब जामुन आज खान का वाजी पोई भात भी खा हो हो इंदिरा हो खातो खातो खा भात बी खातो तो पोई भी खा गुलाब जामुन जास्त खातो हो खा बापा पण पाहिजे बापा अरे नको खाजा नाही तर बस हां रिसेप्शन पार्टीस निघन तुमचे वाले हां गोदरीत जाऊन बसा लागल <laughs> ओ बापा मी सांभाळूनच खातो आणि तशी भूक लागली हाय सकाळीच पासून निघालो ना दुपार झाली भूक नाही लागले काय मग आता खाणू नाही का चांगले हां गुलाब जामुन पापड गिपड हा ना बापा हा ना हां ना मस्त गुलाब जामुन मला तर लग्नामध्ये काही नाही गुलाबजामून आवडते बापा फक्त चांगले लागते चांगले लागते ना अमाय हो बाई हो ताट दूर आहे माहिती चष्मा काढून ठेवून आता ते टोपी चष्मा ठेव काढून पहिले जेवून घे मग लावजो घरून निंगली तवाची काढूनच नारली ते टोपी ना चष्मा दे राह शांताबाई श्री देवीवानी दिसतो मी राहू दे ना राहू दे बापा ताट जवळ घेऊन घेऊन जेव मग अय शांताबाई बेबीबाई बेबीबाई जेवली अय काय माहित गड्या दिसल्या नाही गड्या सुशीला बाई ना त्या एकत्र असन संग बसले असं कुठे जेवाले जाऊन पाहि ना तर म्हणून का शांताबाईनं मला विचारले नाही जेवाले सुशीला बाई बी म्हणून इथंच बसव जेवाले हो बापा असं होई नाही काय तोले हो जा हो चाल सु लवकर शांती नाही दिसून राहिली ते गौरी नाही दिसून राहिली जेवल्या काय तर चाल आपण बी जाऊन जेवण करून घेऊ नाही लागलो बापा नाही लागलो रामाची धरून घेतलो भल्ली चोरानं पडत होती बापा आता मी नाही लागलो म्हले आता अरे बापरे बरं झालं रामलाल भाऊ तुम्ही पकडून घेतलं नाही तर बापा म्हणली होती आता बेबी बाई कंबर हो शांताबाई जसं गोलन ना पाहिलं चपला तसा मी धावलो तो पकडूनच घेतलो बरं झालं ना बाबा नाही करू नका काही लागलं नाही जास्त लागलं नाही काहीच नाही लागलो अलगतच धरलं म्या बोईन तो माय बायको पडली आणि ह्या धावला तिले धर आले कहून ही नाही धरत होतो का ह्याले काय बरोबर होती बायको धरची चल बेबी चाल कुठेतून तिकडे बजू हा भाऊ जेवले का तुम्ही जेवले का हो जेवलं आम्ही जेवलो बेबीबाईले बोलावले आले मी बेबीबाई जेवायचे हाय वाटते आम्ही बसलो होतो तर म्हणलं बेबीबाई कुठे इकडे बोला इकडे आले ते इकडे बेबीबाई बोलले दिसले मला कुठं होती चला बेबी बाई चला जेवण करायला बाई चला जेवण करायला दोघीला डुळून राहिली सुशिलाबाई ना बेबीबाई कुठे सुशिलाबाई ना बेबीबाई कुठे कुठं होत्या तुम्ही इकडेच होतो शांताबाई आम्ही हे इकडे बसलो होतो चला मग आता जेवण करायला जेवण करून घेऊ पटकन हो चला 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 बेबी बाई हो चाल बापा चाल चला भाऊ निघतो आम्ही आता हो हो निघा निघा हो बर सांभाळून जा सांभाळून सांभाळून काय जावाच आहे भाऊ आमच्या पेशलच गाड्या आहे जातो आम्ही बरोबर हिले घेऊन जातो आम्ही आमच्या मनिषाले काही येता मग घेवाले तर या मग तुम्ही हो पाठवतो तसा अर्जुनले पाठवतो घेवाले हो तसं पाठवा मग काही पाठवता जवाई बुवाले घेवाले तर पाठवा मग या मग तुम्ही या मग आमच्या गावले आता एक वेळा एन बाई हिवाई या मग तुम्ही जवाई बुवा या मग हो ना येऊन येणं जाणं चालूच जा आपलं आता झालं येणं जाणं चालू तुम्ही या आमच्या इकडे आम्ही येतो तुमच्या इकडे हो तेच म्हणलं बापा चला या मग जवाई बुवा या मग मनीषाला घेवाले हो मी येतो माया बहिणी आणि माये भाऊ झालं बा मनीषाचं लग्न संपन्न कसा वाटला व्हिडिओ लाईक करा चायनल ले सबस्क्राईब करा नवीन आहात चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये